सर आता झेंडा बदलून काय चालणार नाही, त्यांनी आपलं मन बदललं पाहिजे, त्यांनी आपली भूमिका बदलली पाहिजे आणि सारख्या भूमिका बदलून काही त्यांना फारशी मतं मिळतील असं अजिबात नाही आहे। त्यामुळं राज ठाकरे हे आमच्या महाराष्ट्रातले अत्यंत उत्कृष्ट नेते आहेत, ते अत्यंत ॲक्टिव्ह असणारे चांगले व्यक्ती आहेत। बाळासाहेब ठाकरेंच्या स्टाईलने लोकांना प्रभावित करण्याचं त्यांच्याकडं फार मोठं कसब आहे। हे बोलणारे मागे कोण आहे ते कोण लोक आहेत, तर अशा पद्धतीनं त्या ठिकाणची म्हणजे त्यांच्या सभांना चांगली गर्दी होते, पण मतं मिळत नाही आहेत हे त्यांनी गेल्या 10-15 वर्षामध्ये पाहिलेलं आहे। त्यामुळं रंग बदलल्यामुळं काय फारसा बदल त्यांच्यामध्ये होईल त्यांच्या पक्षामध्ये अशी परिस्थिती अजिबात नाही। आणि भारतीय जनता पार्टीने मनसेबरोबर युती करण्याचा विचार का करू नये, जर असं काही जर झालं भविष्यामध्ये तर त्याचा मोठा फटका बी जे पीला बसेल आणि त्यामुळं बी जे पीला मनसेची काही आवश्यकता नाही आहे। रिपब्लिकन पक्ष निळा झेंडा घेऊन त्यांच्या पाठीशी ताकदीन उभा आहे, दलितांची आणि अल्पसंख्याकांची आणि बहुजनांची जी मतं आहे ती मतं मिळवण्याचं सामर्थ्य रिपब्लिकन पक्षामध्ये आहे, बी जे पीमध्ये आहे, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये आहे। त्यामुळं मला असं वाटतं की मनसेबरोबर युती करण्याचा विचार अजिबात करू नये आणि झेंडा बदलला तरी त्यांना काही फारसा पॉलिटिकल फायदा होईल असं मला वाटत नाही। आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने। अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा। आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर।